पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पवनमाळ प्रांतात चढाई श्रेणीत सोप्या समजल्या जाणाऱ्या भगव्या ध्वजाची शान वाढवणारा प्राचीन बंदरांना घाटमातेशी जोडणाऱ्या अनेक नागमोड्या वाटा असलेल्या या परिसरात नेहमी वचक ठेवण्यासाठी दुर्गांची ही विशिष्ट निगराणी किंवा टेहलणी करण्यासाठी तिकोना किल्ल्याची निर्मिती केली होती. आज या किल्ल्यावर प्राचीन गुफा सापडली आहे. पाहूया त्याचा स्पेशल रिपोर्ट. पवना नदीच्या धरणाजवळ असलेल्या गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला तिकोना सध्या सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. आकाराने त्रिकोणी असल्यामुळे या किल्ल्याचं नाव तिकोना पडलंय असं या किल्ल्याचा इतिहास आहे. तर इथं नाश्त्याचं दुकान लावलेलं असतं. मी काही माकड आली माझं साहित्य वगैरे पळून नेलं म्हणून मी त्यांच्या पाठीमागे पाठला केला. तर तिकडे पलीकडल्या साईडला दरीत गेले ते म्हणून मी त्यांच्या पाठीमागे गेलो. तर मला तिथे गुहेस टाईप एक हे दिसून आली गुहा. मग ते मी पाहिली आणि इथे गडावरती तिकोना गडावरती किरण चिमटे म्हणून संस्थेचे गड भटकंती दुर्ग संवर्धन संस्थेचे काम करतात त्यांच्याशी मी बोललो. तर त्यांना ते त्यांनी चौकशी केली त्यांना खापराचे वगैरे सापडलेत आणि ते पूर्वीचं असावं असं मला वाटतं आणि तिथं हे गुप्त ठिकाण असतं असं वाटतं मला. लिंबू सरबत विकणाऱ्या गुरुदास मोहोळ नावाच्या मुलाने आपल्या नेहमीप्रमाणे ठरलेल्या दिवशी पर्यटकांसाठी स्टॉल लावायची तयारी केली. तेवढ्यात एका खट्याळ माकडाने त्याचं साहित्य हिसकावून नेत या साहित्याचा शोध घेण्याच्या हेतूने त्या माकडाचा पाठलाग करत गुरुदास काही अंतर किल्ल्याच्या अतिदुर्गम भागात पोहोचला आणि अनेक दिवसांपासून मानवास अदृश्य असलेल्या गुहेचा शोध करता तो ठरला. या गुहेची चर्चा 2 दिवसात वाऱ्यासारखी पसरली आणि या किल्ल्याबद्दल सर्वच जण जाणून घ्यायला आले. गुरुदास हा दुर्ग संवर्धक संस्थेचा सदस्य आहे. त्यासमवेत कार्यकर्ते किरण चिमटे आणि आदी सदस्यांनी मिळून या गुहेची पाहणी करून पुरातत्व खात्याला याबाबत कळवलं. शिवाय महाराष्ट्रातील तमाम इतिहास अभ्यासक मित्रांना याचा उलगडा होण्याची आस लागल्याचं दिसून येते की पुरातत्व खात्यामार्फत याचं स्पष्टीकरण काय येईल.